हरिओम, मी रमेश सिंह परदेशी, इचलकरंजी उपासना केंद्र, जिल्हा कोल्हापूर। माझा एक मी छोटासा अनुभव सांगते की मला हृदयाचा त्रास होता आणि हृदयाचा त्रास असल्यामुळे कोल्हापूरला स्वस्तिक हॉस्पिटल इथं डॉक्टर अण्णा यांच्या दवाखान्यामध्ये मी तपासणीसाठी गेलो होतो। गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुमची एंजिओग्राफी आणि एंजिओप्लॅस्टी बहुतेक करावं लागेल। मी एंजिओग्राफी केल्यानंतर मला म्हणजे एंजिओग्राफी केल्यानंतर मी सांगू शकते की त्यामध्ये जर ब्लॉकेज जर निघाले तर तुमची एंजिओप्लॅस्टी करावं लागेल। आणि मग ते म्हणजे यासाठी तुम्हाला आता 50,000 रुपये म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला इथं भरावे लागतील इथे पॉईंट म्हणून। मग त्यावेळी माझ्या खिशामध्ये एवढे पैसे नव्हते आणि म्हणतात आता ऐन टाइम आता कोणाकडे पैसे मागायचे म्हणून मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि म्हणलं आता तर मी कोल्हापूरमध्ये आलो आहे आणि मला पैशाची अडचण आहे, मला आता मला 50,000 रुपये भरायचे आहे। मग तो म्हणला परदेशी म्हणला मी फक्त 1-2 मिनिटं थांबा, मी 1-2 मिनिटं तुम्हाला परत कॉल करतो। त्यानंतर ते मला 2 मिनिटांनी त्यांनी मला परत कॉल केला आणि सांगितलं की पैसे चोरी झाले आणि म्हणजे पैसे आता मी कसं कोल्हापूरला इचलकरंजीवरून कोल्हापूरला यायला जवळजवळ 1 तास लागतो। मग ते म्हणले मी त्यांना म्हणलं तुम्ही गुगल पे करू शकताय काय, तर म्हणलं हो मी करू शकतो माझ्याकडे आहे। मग मी काउंटरवर गेलो त्यांना सांगितलं की मी गुगल पेनं पैसे दिले तर चालतील काय, तर ते म्हणले हो आमच्याकडे ती सुविधा आहे। त्यानंतर मग त्यांनी तो गुगल पे केले आणि ते काउंटरवर पैसे भरले गेले आणि माझं त्यावेळे ऑपरेशन माझं सक्सेसफुल झालं। आणि हे जी पैशाची माझी अडचण होती बापूने अगदी 1 मिनिटामध्ये माझी ती सोडवून दिली आणि बापूंच्या कृपेमुळे आणि बापूंच्यामुळेच हे होऊ शकते असे अनेक अनुभव मला आहेत। हरिओम, श्रीराम, अंबाजी, नाथ।